हा संकल्प मिळावा देशाला मार्गदर्शक ठरतो कारण आमचे मीडियाचे बांधव आहे तिथे मीडियाच्या बांधवांनी स्वतःला एकदा प्रश्न विचारावा कि आपण गेल्या जेवढ्या बाईट्स घेतल्या यातल्या किमान सत्तर पंच्याहत्तर टक्के बाईट तुम्हाला याच घ्याव्या लागल्या असतील अमुख हे अमुक हे बोलले त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय बरोबर हे जे प्रतिक्रियावादी राजकारण चाललंय हे प्रतिक्रिया राजवादी राजकारण देशाला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी सक्षम क्रियाशील राजकारण शाश्वत विकासाचं राजकारण आणि ती वाट आपल्याला इथून पुढं देशाला दाखवावी लागेल कारण या प्रतिक्रियांमधून प्रत्येक गोष्ट वेगळी येते माझ्या तरुण मित्रांनी प्रश्नाची उत्तरं द्यावीत काश्मीर फाईल सिनेमा बघायला सांगितलं जातं माझ्या तरुणांनी खरंच प्रश्न विचारावा काश्मीर फाईलचं तिकीट जर हातात पडलं तर यांनी मला नोकरी मिळणार आहे का हनुमान चालिसा म्हणायला सांगितली जाते माझ्या बांधवांनी देश बांधवांनी प्रश्न विचारावा हनुमान चालिसानी संकट जर जात असेल तर महागाईचं संकट दूर होणार आहे का भोंगे लावायला सांगितले जातात माझ्या बांधवाने विचारावं माझ्या बेरोजगारीचं संकट यातून जाणार आहे का या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि म्हणून देशासमोरच्या प्रश्नांच लक्ष वळवण्यासाठी नवनवीन मुद्दे समोर येतात आणि त्यामध्ये आता मला वाटतं गायकवाड साहेबांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या संदर्भातला जेव्हा हिंदुत्वाच्या संदर्भातला हा उल्लेख येतो होय मी जन्मानं हिंदू आहे हिंदू असल्याचं मला अभिमान आहे पण हिंदुत्व कुणाला शिकवता अशा पद्धतीनं शिकवतात म्हणजे आता एलच्या फीवर सुरू आहे म्हणून आय पी एलचं साधं उदाहरण देतो आता आयपीएल सुरू आहे उद्या विचार करा उद्या पाकी वर्ल्ड कप सुरू आहे वर्ल्ड कप ची फायनल मॅच सुरू आहे भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप ची फायनल मॅच सुरू आहे भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकतोय मोहम्मद शमीनी पहिली ओव्हर टाकली पहिला बॉल टाकला पहिल्या बॉलला त्यांनी विकेट काढली पाकिस्तानच्या फलंदाजाची टाळ्या वाजवाल किरडाल जर टाळ्या वाजवल्यात तर तुम्ही धर्मद्रोही आहात सध्याच्या समीकरणानुसार आणि जर रडलात तर तुम्ही देशद्रोही आज सध्याच्या समीकरणानुसार आता ठरवा तुमची मूळ भावना काय आहे ही मूळ भावना टाळ्या वाजवण्याची आहे ही या देशाची संस्कृती आहे ही महापुरुषांनी या देशाला दिलेली शिकवण आहे आणि ही शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाला हिंदुत्व शिकवता या महाराष्ट्राला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अंगणातली तुळस आणि मंदिरातला देव सुरक्षित राहिला आणि माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येत हे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं त्यांच्या महाराष्ट्राला जर हिंदुत्व शिकवायला जात असाल तर नक्कीच विचार करा माझ्या महाराजांनी या मातीत एक संस्कार घालून दिला मी कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात कोणत्याही प्रांतात जन्माला आलो असलो तरी त्याचा न्यूनगंड किंवा अहंकार न बाळगता त्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला माझा माझ्या धर्माला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल हा संस्कार जर प्रत्येक देशवासियानं मनात जागवला तर डोळे उघडतात विचार करा परवा ताई ब्रिटनचे पंतप्रधान आले ब्रिटनचे पंतप्रधान समिट साठी आले आणि त्यानंतर आपण मीडियावर पाहिलं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दोन ते तीन ठिकाणी बुलडोझरच्या कंपनीचं उद्घाटन केलं पाहिलं बरोबर तुम्हाला आम्हाला गुंतवलंय कशात उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बुलडोझर बाबा नावाची एक संकल्पना आली नंतर दिल्लीमध्ये बुलडोजरवर कारवाई झाली आम्हाला सांगितलं जात आहे बुलडोझर घे या धर्माचा बुलडोझर या धर्माचा बुलडोझर या धर्माच्या बुलडोजरने या धर्मावर चाललं पाहिजे या धर्माच्या बुलडोझरनी या धर्माच्या याच्यावर चाललं पाहिजे पण बुलडोझर बनवणारा ब्रिटनचा पंतप्रधान येतो आणि तो बुलडोझरच्या कंपन्यांची उद्घाटन करतो बाबांनो जातीवर आणि धर्मावर भांडून पोटाची भाकर सुटणार नाही हा विचार देशाला पुढं देण्यासाठी या संकल्पनेची गरज आहे या संकल्पाची गरज आहे आता देशात आणखी एक वातावरण दिसायला लागलं जय श्रीरामच्या घोषणेचं भगवान श्रीराम आमचेही देव आहेत त्यामध्ये काही आक्षेप असण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ साहेब व्यासपीठावर बसलेले आहेत ज्या व्यक्तीने स्वतः श्रीराम मंदिर बांधलं ते हसन मुश्रीफ साहेब इथं बनले बसलेले आहेत भगवान श्रीराम आमचंही दैवत आहे परंतु भगवान श्रीरामाच्या कोणत्याच संस्कारामध्ये आम्हाला केवळ तलवारी नाचवायला सांगितलं नाही जर महाराष्ट्रात येऊन श्रीरामाच्या नावावर तलवारी नाचवायला सांगत असेल तर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हातात एकही शस्त्र नसलेला अठरा पगड जातींना एकत्र घेऊन भक्तिभावाच्या मार्गानं बंधुभाव प्रेम दया शांतीच्या नावानं आणि त्या मार्गानं आक्रमण करणारा पांडुरंग सुद्धा याच मातीतला आहे याचा विसर कधी भावांना पडू देऊ नका हातात कोणतंही शस्त्र नाही आणि अठरा पगड जातींचे लोक एकत्र येतात आणि जो तत्व असतं जे तत्व असतं ते बंधुभावाचं तत्व असतं हे बंधुभावाचं तत्व घेऊन आपल्याला शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे आणि त्यासाठी आजचा हा संकल्प मिळावा आहे मी पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीच्या काव्य पंक्तीमध्ये त्या काव्य संग्रहामध्ये कविता आहे सूर्य अस्ताला जाताना